टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर सेवन खाशाबा जाधव वेलकम चिल्ड्रेन लेट्स कंटिन्यू द ऑलिम्पिक गेम्स आर हेल्ड एव्हरी फोर इयर्स ऑलिंपिक खेळ दर चार वर्षांनी भरतात इन नाईन्टीन फिफ्टी टू खाशाबा विश टू टेक पार्ट इन द ऑलिम्पिक्स अगेन आणि खाशाबा जाधवांना परत ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घ्यायचा होता बट इट वॉज नॉट एन इझी टास्क पण ते काही सोपं नव्हतं ही हॅव टू प्रूव्ह हिज मेरिट अगेन एंड फेस द ऑपोजिशन ऑफ ऑफिशियली त्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते स्पर् प्रतिस्पर्धीच्या समोर त्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते त्यांच्यासमोर चांगला खेळ करून दाखवायचे होते अल्सो इन दोज डेज ऑलिम्पिक पार्टिसिपेंट हॅड टू स्पेंड देअर ओन मनी फॉर ट्रॅव्हलिंग टू एंड स्टेईंग इन द प्लेस वेअर द गेम्स वेअर हेल्ड ऑलिम्पिकच्या काळामध्ये स्वतःचे पैसे राहण्यासाठी आणि प्रवासासाठी खर्च करावे लागायचे ज्या ठिकाणी ऑलम्पिक खेळ होते त्या ठिकाणी राहण्यासाठी स्वतःजवळचे पैसे खर्च करावे लागायचे इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ते खूपच महागाचे होते खाशाबा डीड नॉट हॅव दॅट मच मनी खाशाबा जाधवांकडे जास्त पैसे नव्हते एंड ही डीड नॉट गेट एनी मनी फ्रॉम द गव्हर्मेंट ते सरकारकडून पैसे घेऊ शकत नव्हते एट लास्ट शेवटी द प्रिन्सिपल ऑफ राजाराम कॉलेज गेव हिज ओन हाऊस टू गेट द मनी शेवटी राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल यांनी आपलं घर गहाण ठेवून खाशाबा जाधव हो यांना पैसे दिले अदर पीपल इन खाशाबास विलेज ऑल्सो हेल्प गावातील काही लोकांनी खाशाबा जाधव हो यांना पैशाची मदत केली द 1952 फिफ्टी टू ऑलिम्पिक्स वेअर हेल्ड एट हेलसिंकी एकोणीसशे बावन्नमध्ये ऑलिम्पिक खेळ हेलसिंकी इथे भरत होते देअर खाशाबा जाधव हॅड टू फेस ओपोनेंट फ्रॉम रशियन अँड द गल्फ कंट्रीज खाशाबा जाधवांना रशियातील आणि आखाती देशातील स्पर्धी प्रतिस्पर्धी यांच्याशी खेळ खेळावे लागणार होते ही वन द फर्स्ट फाईव्ह बॉड्स क्वाईट ते पाच डाव आरामात जिंकले हे वॉन इज बॉट विथ इन फायू मिनिट्स ते पाच मिनटात एक डाव जिंकत होते थँक्यू